सब दुनिया जिसको करते हैं सलाम, उनका नाम है एपीजे अब्दुल कलाम। प्रतिकूल परिस्थिति मध्ये जन्माला सुद्धा एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा फक्त परिचय करून देणार आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थिति मध्ये जन्माला येणारा विद्यार्थी वर्तमानपत्र वयाच्या 8व्या वर्षी वाचतो, तो विद्यार्थी पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न जागतिक पातळीवरचे 20 पुरस्कार आणि जगातल्या नामांकित 40 विद्यापीठांच्या डॉक्टरेट मिळवतो आणि एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं जन्माला नसते आले तर भारतावर एखादं आक्रमण झालं असतं। जगामध्ये भारताला शक्ती संपन्न क्षपण असल्याच्या बाबतीत बनवलं ते एपीजे अब्दुल कलाम। या पदापर्यंत कसे गेले? आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेहमी आला असंच नाही, गरज नाही, परिस्थिती नाही, पैसाच नाही। एपीजे अब्दुल कलाम चार भावंडावर पैसे देणार म्हणून तीन भाऊ, एक जोहरा नावाची बहीण आणि पाचवं अपत्य एपीजे अब्दुल कलाम। अनेक मुलांना नाव विचारले तर आजोबापर्यंत नाव सांगतात, पुन्हा पंजोबाचं नाव सांगतात। त्यांच्या मला त्या दिवशी पेढे वाटले, म्हणजे 7 पिढ्याचं नाव झाले, तिसऱ्याच पिढीला बोलत होतो। एपीजे अब्दुल कलाम हे आहे अवल पंजोबाचं नाव आहे, पी आहे पाकिर हे आजोबाचं नाव आहे, जे आहे जनमुक्ती हे वडिलांचं नाव आहे आणि अब्दुल कलाम हे त्यांचं नाव आहे। आज हे एपीजे अब्दुल कलामचं पूर्ण नाव सांगा, एमटीसीला यूपीसीला प्रश्न येतो। अश्यम आणि जन्मबाप्ती यांच्या पोटी हा मुलगा जन्माला, यांनी आई वडिलांना देव मानलं, समाजाला देव मानलं, संविधानाला देव मानलं, विज्ञानाला देव मानलं, या देशाला देव मानलं। सुसंस्कारित घालण्याचे तुकोबाने जसं करून सांगे 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 तुकोबाने जर सुद्धा लिहिला पोटी फळे असा लागू म्हणे। हे तामिळनाडू मधलं रामेश्वरम नावाचं गाव, चार धाम पैकी एक धाम आणि असा त्रिकोण आहे बघा कन्याकुमारीच्या बाजूला, तिथून फक्त 30 किलोमीटर वर श्रीलंका आहे। म्हणजे असा समुद्र आहे आणि समुद्राच्या शेवटच्या टोकावरचं हिंदी महासागरातलं हे गाव आहे। हा मुलगा जन्माला येतो, बाप नावानी आहे, धर्माने इस्लाम आहे, मुस्लिम आहे, पण ज्यावेळेस जन्मेपासून बाबा पहाटे 4 वाजता दिवस चालू होतो पोरांनो, आपण कष्ट करीत नाही, नगरसभेने सांगितलं स्वप्न फक्त आपण बघतो, पण स्वप्न साकार करण्यासाठी आपण काय करावं? 4 वाजता बोलू नका, 15 मिनिट होत, 4 वाजता सूर्य, 4 वाजता जन्मदिन बाबाचा आणि 8 वाजता दिवस सुरू होतो। नावाड्याचं काम आहे आणि 5 मुलं आहे, 5 आणखी भावाचे आहे, 10 भावंडं एका घरामध्ये राहत आहे आणि जैनुद्दीन बाबा ज्यावेळी सकाळी उठायचे नावाच्या बागेला विहा करायचे आणि नमाज अदा करण्यासाठी जायचे, ते ज्यावेळेस टिकून यायचे त्यावेळेस हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांच्या रांगा त्यांच्या घरासमोर लागायचं। जैनुद्दीन बाबाचं पावित्र्य बघा, त्यांचं वागणं, त्यांचं जगणं, त्यांचे व्यवहार, त्यांची नीतिमूल्य जेवढी ताकद आणि लोकांचा विश्वास होता की जेवढे रुग्ण मंडळे आहेत ते दारासमोर उभा राहायचे आणि त्यांची श्रद्धा होती की जैनुद्दीन बाबा नमाज अदा करून आल्यानंतर त्या लोकांच्या हाताशी पाण्याची घरे असायची आणि फक्त जैनुद्दीन स्पर्श करायचा, ते फक्त असा स्पर्श करत जायचे आणि लोकांची श्रद्धा असायची की जैनुद्दीन बाबाने जर आपल्या पाण्याला हात लावला ते पाणी जर आपण पिलो तर त्या पाण्यामध्ये संजीवनी सत्व तयार होतं आणि असे हजारो उदाहरण होते की त्या माणसांचे आजार राहायचे। इथं अंधश्रद्धा नाही, त्या लोकांची श्रद्धा होती। अशा कुटुंबामध्ये जन्मले जैनुद्दीन बाबाने या मुलांकडून 4 वाजता उठल्यानंतर पहिल्यांदा शिकवण घ्यायची, ज्यांना त्या रामेश्वराच्या एकमेव माणूस, मी तर म्हणतो भारताचा अगदी डिस्कवरी
त्या ठिकाणी जसे कुराण वाचायचे म्हणजे नमाज अदा करायचे, कुराण वाचायचे, तसे हिंदूंच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ते दर्शन घेत असायचे, चर्च मध्ये गेल्यानंतर ते प्रार्थना करत असायचे। सध्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या बंधनामध्ये हा मुलगा अडकलेला नाही। आणि बापाला वाटायचं की माझा मुलगा एवढा हुशार आहे तर तो कळतो व्हावा। ऐका नीट तिचा खेळ, पाच मिनिट। बापाला वाटायचं मुलगा कळतो व्हावा, मुलाला वाटायचं मी वैमानिक व्हावं। आणि नियतीच्या मनात मात्र वेगळंच होत। लक्षात घ्या, बापाला वाटायचं मुलगा कलेक्टर व्हावं, मुलाला कलेक्टर होता आलं नाही, पण तो मुलगा या देशातल्या 36 कलेक्टरांचा मालक झाला। गरिबीचा संसार आहे आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं। कोणाला एवढं सुद्धा सांगणार आहे, दुसरं महायुद्ध सुरू झालं, जागतिक आणि तामिळनाडू मध्ये प्रचंड वादळ निर्माण झालं आणि वडिलांची त्या धनुष्य कोणीतली छोटीशी बाग होती नारळाची, बाग होळी सफळ झाली, नारळ मोडून गेले, वाहून गेले आणि होळी सुद्धा नष्ट झाली। मुलाला जाणीव पाहिजे, या लेकरांना कशी जाणीव आहे? हे संस्काराचे मोती म्हणतात तुम्हाला कळत, त्यांना कळत नाही, परंतु तरी त्यांना वाटतंय की नाहीतरी नवं चाललंय। 8 वर्षाचे अब्दुल एपीजे अब्दुल कलाम, 8 वर्ष वय आहे, मुलगा शाळेत जातो आहे, आई वडील एकमेकाच्या तोंडाकडे बघताहे, डोळ्यात आसू आटलेले आहे। मुलगा सकाळी उठला, मुलाने निर्णय घेतला की आता आई वडिलांना अधिक मदत केल्याशिवाय, आई वडिलांच्या या संसारामध्ये आपण काहीतरी आता मदत केल्याशिवाय उपयोग नाही। मुलाने काम सोडलं शिक्षणासाठी आणि आई वडिलांचे आसपोर बघणे नाही झाले ते आटलेले, तो मुलगा वर्तमान पत्र वाटू लागला। पायात चप्पल नाही, अंगात कपडे चांगले नाही, तो मुलगा दिनचर्या बघा मोठं व्हायचं असेल तर पहाटे उठावं नंबर एक, ह्या मुलाने काय करावं शिकवत पहाटे नंबर एक ला करायची, 2 नंबरला स्टँड वर जाऊन पेपरचे पेठे उतरून घ्यायचे, 3 नंबरला हे सगळे वर्तमान पत्र त्या रामेश्वरम मध्ये वाटायचे, 4 नंबरला मुलगा घरी यायचा, स्नान वगैरे करून 5 नंबरला शाळेत जायचा, शाळेत गेल्यानंतर हा मुलगा संध्याकाळानंतर घरी यायचा आणि 6 नंबरला गेल्यानंतर उद्याचे ग्रहपाठ, आज दिले नाही, उद्याचे ग्रहपाठ पाठ करायचा। मुलगा शिकू लागला आणि पडणारा वाटत आहे की वैमानिक खायचे। खरं तर आजचा विज्ञान दिवस असायला पाहिजे, वाचन ग्रंथी तर आहे, परंतु हा विज्ञान दिवस शास्त्र आहे आणि सायन्सच्या लोकांना याच्यावर बोलण्याचा अधिकार जास्त आहे। शाळा सुरू झाली, 10वी झाली, 12वी झाली, हा मुलगा मद्रास मध्ये जातो, MIT ला ऍडमिशन होत नाहीये, पैसा नाहीये। एपीजे अब्दुल कलाम चालवलं, पण बहिणची जोहरला होत त्यांनी ब्राह्मण चालवली। एका मुलीने जोहर बोलता बोलता सुटी संदर्भ दिला की बालपणी वडील वाढले नाही। एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या घरातली माणसं दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्याचे संसार उभे करतात, देशासाठी जगतात ती माणसं। तुम्हाला सांगतो आयुष्यमान ठाकूर दादाला 83 वर्ष झाले, एपीजे अब्दुल कलाम साहेबांचे वडील 102 वर्ष झाले आणि आई सुद्धा 100 वर्षाच्या पुढे। त्या बहिणीने स्वतःचे वडिलांनी लग्नात घातलेले दागिने म्हणून MIT चं ऍडमिशन केलं वैमानिक ठेवण्यासाठी। कधी तुम्हाला सांगतो तशी परत सांगितले, जे होत ते बऱ्या करता होत, मला खचून जाऊ नका। एखाद्या परीक्षेत तपास झाला, एखादी संधी जर हुकली तर परमेश्वराच्या मनात तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठ्या करायचं असते, म्हणून ते हुकलेलं असते। म्हणून भगवान बाबा जसे म्हणाले, जे होत ते बरं झालं म्हणा। आणि वैमानिकांच्या मुलाखतीला एपीजे अब्दुल कलाम साहेब गेले, मुलाखत हुकली, माणूस कसे एपीजे अब्दुल कलाम। आणि नंतर त्यांना त्या इस्रोच्या तुमच्या पोट्याच्या इस्रो संस्थेमध्ये संशोधक म्हणून रॉकेट इंजिनियर म्हणून नोकरी लागले। आणि एपीजे अब्दुल कलाम कसे घडले, त्या रामेश्वरम मध्ये शिकले, जे मद्रास मध्ये शिकले, हा
वाचू लागला. 18 तास दररोज वाचन लेखन आणि काम. म्हणून महाराष्ट्र सरकारने हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला. हा मुलगा पहिलीच्या वर्गात आम्ही शुरू म्हणत जातो. दहावीच्या वर्गामध्ये हायस्कूल मध्ये शिकत असताना त्या नाथपुरम मध्ये जातो. तिथ 3 माणसं वाचली 3 पुस्तकं. पुस्तकामध्ये मी ताकद आहे फेकून द्या मोबाईल. हे व्हॉट्सअपचं तोंड बघू नका, फेसबुकचं तोंड बघू नका. जर जेव्हा झोपलेलं असतं त्यावेळेस जागण्यात फार आनंद आहे. जागेल तो बघायला मी झोपेल तो संपेल. तुमच्यासाठी पुढचे दिवस खूप चांगले आहे. एपीजे अब्दुल कलाम माणूस कसे 3 पुस्तकं वाचली तर मॅन द मॅन द अननोन. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी पुस्तक वाचलं ते सांगतात. तुमची जर इच्छा असते सायन्सची मुलं जास्त आहेत ज्याला आयुष्य या देशातले जगाच्या प्रत्येक माणसाने वाचावं एपीजे अब्दुल कलाम साहेब सांगतात. परंतु ज्याला आयुष्यामध्ये डॉक्टर व्हायचं आहे त्याने तर मॅन द अननोन हे पुस्तक वाचावं. तिरुकुलम नावाचा दुसरा कविता संग्रह वाचला. 2 आणि लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स या 3 पुस्तकाने एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं जीवन घडलं. 3 पुस्तक. त्याच्यानंतर 3 गुरु. मी आपल्या जातीचा धर्माचा उल्लेख केला. भारत देश एवढा चांगला आहे, एकमेव जगातला एवढा देश आहे की या देशामध्ये जातीशिवाय जन्माला येता येत जातीशिवाय जन्माला येता येत नाही. हे माणसाचं दुर्दैव आहे. मोठी माणसं जाती धर्माच्या फार बलीन असतात. जे जाती धर्माच्या भिंती पाडून बाहेर जातात तेच महापुरुषाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतात. 3 गुरु केले आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. आईला गुरु मानलं म्हणलं, आईला देव मानलं म्हणलं, देव मानलं, पण गुरुजीला सुद्धा देव मानलं. मगासांनी सांगितलं की हे मुलं वाईट वाटतं, ह्याच्याशी आमचा संबंध यायला मॅडम होतं, तुमचा संबंध आहे, ह्याच्याशी आमचा रोज संबंध आहे. ह्या मुलाला मला बाहेर आलं की गुडमॉर्निंग करतात आणि ही मुलं कट मारतात. ते गुडमॉर्निंग करतात आणि हे कट मारतात. 3 गुरु जातीने इस्लाम गुरुपण असावे. नंबर 1 प्रोफेसर साराभाई, नंबर 2 प्रोफेसर धवन आणि नंबर 3 ब्रह्मप्रकाश. हे 3 गुरु या सर्वांना आदर्श मानलं आणि अवकाश संशोधन केंद्रामध्ये एपीजे अब्दुल कलाम साहेब दाखल झाले. इस्रोच्या माझा देश माझ्या देशाला नंबर 1 बनवायचा आहे. माझा भारत देश जगात नंबर 1 देश झाला पाहिजे स्वप्न आहे. मुलांना तुम्ही स्वप्न बघा. आपल्या जवळ काही आले सातत्याने आपण मागतोच, पण विचार करा. अब्दुल कलाम साहेब म्हणतात की माझ्या जवळ माझ्या देशासाठी 5 मिनिट आहेत का, माझ्या देशाला देण्यासाठी 10 मिनिट आहेत का. मी अब्दुल कलाम तुम्हाला सांगतात या देशात जन्माला आलो, या देशाने मला आई दिली, वडील दिली, मातृभाषा दिला, समाज दिला, शिक्षण दिलं, रोड दिले, रस्ते दिले, लाईट दिले, शाळा दिले, महाविद्यालय दिलं आणि एवढं तुम्हाला दिलेलं आहे. समता दिली, स्वातंत्र्य दिला, एवढे अधिकार दिले, सत्ता दिल्या, खुर्च्या दिल्या, हे सगळं दिलं तुम्ही देशासाठी काय केलं. या देशामध्ये पहिल्यांदा हा विचार एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी म्हणला, मी या देशाला माझ्याकडे 10 मिनिट आहेत का आणि माझ्याजवळ काही असेल तर मी जरूर दिलं पाहिजे. माझा देश युद्ध स्थितीमध्ये कमजोर राहता कामा नये. शक्ती संपन्न सामर्थ्य माझ्या देशामध्ये चक्र शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आलं पाहिजे. दाखल झाले आणि तुम्ही एकामुळे सांगितलं. त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी रोहिणी दिला, उपग्रह फिजिक्सच्या सगळ्या मुलांना माहित आहे, आकाश दिलं, नाग दिलं, आकाश नाग त्रिशूल पृथ्वी अग्नी असे 1 पेक्षा 1 उपग्रह एपीजे अब्दुल कलाम साहेबांना दिले. इंदिरा गांधी पासून इंदिरा गांधीचं बोलावणं आलं रोहिणीनंतर एपीजे अब्दुल कलाम साहेबांना बोला आम्हाला भेटायचं आहे, आमच्या देशाचा सन्मान त्यांनी केलेला आहे, आम्हाला पण त्यांचा सन्मान करायचा आहे. देशाचा संशोधक आहे, देशाचा शास्त्रज्ञ आहे, गणितामध्ये फिजिक्स मध्ये फार उंची गाठलेला माणूस आहे. पंतप्रधानाचं बोलणं आलं आणि आम्हाला घालला ड्रेस नाही. बघा जरा मोठी माणसं आम्हाला कपडे नाही. इंदिरा गांधीचा बोलावणं नाही, पंतप्रधानाला भेटायचं माझ्या देशाच्या ज्या बळीचा देशामध्ये जगामध्ये दरार आहे. साठे सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रोफेसर साराभाईकडे गेले आणि साराभाईला विचारलं मला सारा सूट सुद्धा नाही, मला इंदिरा गांधीला भेटायला जायचं आहे. प्रोफेसर साराभाई गुरु सुद्धा कसे होते बघा ना.
जात नाही, धर्म नाही, माझा देश माझा समाज माझी जात आहे. एपीजे अब्दुल कलाम या देशाची सेवा करता करता क्षेपणास्त्र मध्ये आणि अवकाश शरीशुगनामध्ये या देशाला जगात नंबर एक करण्याचं स्वप्न बघता बघता लग्न सुद्धा करायचं त्यांना भान राहिलंय. आपल्या डोक्यात लग्न सोडून काहीच नाही. लहान लहान जरी मुलं असेल का त्याचे ते आई वडील कसे करा काय भाई संस्कार काय नाही याला एवढ्या बोलल्या द्यायचं नसतं आणि त्याला मी करायचं कशामुळे नाते करतात काय भाई काय बाई पुरणपोळी त्याला करत असतात. आपल्या खांदीशी व्हायचं मागे काय म्हणजे आपले संस्कार असे आहेत. आल्याच्या माणसाला या देशामध्ये एका देशाची सेवा करण्यामध्ये पत्नीचा मालक होता आला नाही, एका स्त्रीचा पती होणार आला नाही, त्याला देशाने राष्ट्राचा पती बनवलं याच्या पेक्षा आणखी बोलायला आलं. ताटे सरांनी सांगितलं तमाम महाजनचं बोलायला आलं ध्यान वाटतं बोलणं आहे. इतके जरी तुम्हाला सन्मान दिले असले 40 विद्यापीठांनी जरी तुम्हाला म्हणत डॉक्टरेट दिले असले 20 जागतिक पुरस्कार मिळत असले जगामध्ये तुमचे व्याख्यान होतात याच्या पेक्षा मला तुमचा मोठा सन्मान करायचा आहे. या देशाचं राष्ट्रपती तुम्हाला बनवायचंय. प्रमोद महाजन यांनी विचारलं आम्हाला तुमचा पंचांग बघून शुभ दिवस सांगा. एपीजे अब्दुल कलाम साहेब देवाला मानणारे होते. त्यांनी सांगितलं अरे तुमचा पंचांगानुसार चंद्रहाटी चालत नाही, कलम शास्त्राच्या नियमानुसार चंद्रहाटी चालते. मला प्रत्येक दिवस सारखाच आहे. आणि देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांची शपथ झाली 2002 ते 2007 5 वर्ष रिटायर झाले. पुन्हा संधी होती, पुन्हा संधी घेतली आहे. एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं कारण त्यांनी इतकं काम करता करता तुम्हाला सांगतो कोरोना 35 ग्रंथ लिहिले. संपूर्ण गंधकड सर थोडं थांबा. 35 ग्रंथ लिहिले. जर तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम साहेबांप्रमाणे आपल्याला होता येणार नाही, परंतु जर तुम्हाला तुमची स्वप्न साकार करायची असतील, किती मोठी माणसं असतात एपीजे अब्दुल कलाम साहेब, किती मोठा आपण तुम्हाला सांगतो जर वाचवायला तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. मला लाखो मुलांशी मुलींशी संवाद साधायचा आहे, मला यांना विज्ञान सांगायचंय, मला यांना संशोधन बनवायचंय, मला यांना खरा खुरा माणूस बनवायचंय, मला यांच्यात अंधश्रद्धा आणि सगळी सामाजिकचे जगत आहे जातीचे धर्माचे अंधश्रद्धेचे कर्मकांडाचे मला सगळे जाळून टाकायचे. एपीजे अब्दुल कलाम या देशामध्ये भ्रमंती करत होते. शाळा महाविद्यालयाच्या मुलाशी फार त्यांचे जवळीचे सुरू आहे. बोलणार सुद्धा कसे बाळातो तुमच्या वेळेला मुलामध्ये जायचे. गुजरातच्या शाळेमध्ये एवढं सर्व सांगतो किती मोठा माणूस. गुजरातच्या शाळेमध्ये गेले आनंद नावाचं गुजरात मधलं गाव आनंद विद्यालय भाषण दिलं आणि त्यांनी एका मुलाने प्रश्न विचारला सर मला प्रश्न विचारायचा आहे. विचारला कारण इंग्रजी भाषा त्यांना प्रभूपोदन तामिळ फाटायला आवडायची त्या दोन भाषा त्यांच्या अभिषेक. त्या मुलाने प्रश्न विचारला आपल्या देशाचा मोठा शत्रू कोण. आता मी अवकाश संशोधनामध्ये एवढं मोठं काम केलं, क्षेपणास्त्रामध्ये भारत एवढा पुढे नेऊन लागला. मुलांना म्हटलं याचा अर्थ एखाद्या देशाचं नाव सांगतील, चीन म्हणा, पाकिस्तान म्हणा, अमेरिका म्हणा, आणखी काही काही सांगतील, त्वचा सांगतील, धर्म सांगतील. एपीजे साहेबांनी लगेच प्रश्न फिरवला आणि सांगितलं हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ज्याने त्याने प्रश्नाची उत्तरं दिली आपण आपल्या पद्धतीप्रमाणे. एपीजे अब्दुल साहेब गेले 80 वर्षाकडे. ही चिमुरडी 10 वर्षे 16 वर्षे जी मुलगी आहे वही वर्ष सॉरी 12वीच्या वर्गातली मुली आहे. एका मुलीने उत्तर दिलं साहेब मी उत्तर देते फक्त अनेकांनी उत्तर दिले तर त्या मुलीच्या प्रश्नाला एपीजे अब्दुल कलामने करेक्ट केला. ती मुलगी म्हणाली या देशाचा शत्रू आहे या देशातली गरिबी. एपीजे अब्दुल कलाम साहेबांचे 35 पुस्तकं जरी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचता आली नाही तर मी तुमच्याकडे आग्रह आणि मी तुम्हाला विनंती करीन. बाळांनो 4 पुस्तकं त्यांचे वाचा. इग्नाइटेड माइंड्स हे पुस्तक त्या स्नेह ठक्कर नावाच्या मुलीला त्यांनी अर्पण केलंय. ते पुस्तक विंग्स ऑफ फायर. दुसरं पुस्तक नगर समाजाचे 15 मिनिटातून का सर वाचन प्रेरणा तास नाही आज वाचन प्रेरणा दिन आहे दिन.
रात पण असते. इग्नाइटेड माइंड्स, दुसरं विंग्स ऑफ फायर, तिसरं टर्निंग पॉइंट्स, ही तीन पुस्तकं एवढी तरी वाचा मग तुम्हाला कळेल. राष्ट्रपतीचा पगार माहिती तुम्हाला किती? राष्ट्रपतीचा पगार आहे 5 लाख. मला माझ्या आयुष्याचा क्षण, मला माझ्या आयुष्याचा श्वास विद्यार्थ्यांच्या पुढे घेता आला पाहिजे असं एपीजे अब्दुल कलाम यांनी इच्छा व्यक्त केली. जगातली जेवढी मोठी माणसं आहेत आणि ज्यांच्या पोटाचे होतं त्यांच्या ओठात ते होत, जसं ते बोलले तसं ते वागले, त्या माणसामध्ये दैन्य अंश असतात. 27 जुलैची तारीख होती म्हणल्यासारखं भोपाळ आवर्त घेतो. 27 जुलैची तारीख होते, 1915 साल होत, देशाला समजून समजून फिजिक्स सांगत होते सगळं. आणि सिलॉन या शहरामध्ये बोलावून आलं MMIचे विद्यार्थी, जे 500 विद्यार्थी. 27 जुलैची तारीख संध्याकाळचे 6:30 वाजले होते, गुरुवारचा दिवस होता. 500 सगळे शास्त्रज्ञच होते समोर बसत, उद्याचे शास्त्रज्ञ MMIचे विद्यार्थी होते, प्राध्यापक होते. एपीजी साहेबांचा भारदस्त आवाज आणि त्यांची देशाच्या प्रेमाने आणि विज्ञानाने नाहून निघालेली वाणी, एक एक थेंब असा कानात साठून माणसं घेत होती. 6:30 एपीजे अब्दुल कलामला घेरी आले आणि ते कोसळले. सगळी मुलं धावली ती एपीजी साहेब शुद्धीवर येतील, पण त्यांचा तो शेवटचा श्वास झाला. 5 लाख रुपये पगार कोणाला? 5 रुपये, 5 लाख रुपये पगार आणताय. ज्या दिवशी एपीजी साहेब रिटायर झाले त्या दिवशी 3 लाख रुपये, 2.5 लाख रुपये पेमेंट होत. 2.5 लाख गेले एपीजे अब्दुल कलाम साहेब. ज्या माणसाला 2.5 लाख रुपये पगार आहे त्यांचे घर बंद होता. 10,000 रुपये ज्याच्यात ज्याला पगार आहे त्याच्या बायकोच्या कपाळात 250 झाल्या. आणि ज्याला 10,000 पगार आहे कमून तो 32 ड्रेस आहे. 32 काय असावं? त्या दिवशी त्या राष्ट्रपतीच्या संपत्तीची गणना केली, 6 शर्त होते. जसा भारत त्यांनी म्हणलं ना, असं दुनिया जिसको करती है सलाम. भारतातला प्रत्येक माणूस कलाम साहेबांचं नाव घेतलं की नतमस्तक होतो. कलाम साहेब गेले, हिंदू मुस्लिम शीख ईसाई ख्रिश्चन विद्यार्थी तरुण म्हातारे वयोवृद्ध प्रत्येक माणूस कसा कसा रडत होता. एपीजे अब्दुल कलामांना श्रद्धांजली मनातून वाहत होता. कुणी स्वतःला वयाप्रमाणे मुलाप्रमाणे मानत होता, कुणी भावाप्रमाणे मानत होता, कुणी देवाप्रमाणे मानत होता. 6 शर्ट 4 पॅन्टी. राष्ट्रपती देशाचं पहिलं नागरिकत्व आहे. सहा शर्ट 4 पॅन्टी 2 सूट 1 मनगटी घड्याळ आणि 25,000 ग्रंथ 2,500 ग्रंथ बॅलेन्स 1 रुपया नव्हता. एवढं काम केलं या माणसाने या देशात, एवढं काम केलं. पगार घेतला नाही, भ्रष्टाचार तर लांब राहिला, पगार नाही घेतला. काम 18 तास जर रोज काम केल्या देशासाठी कलाम साहेब झोपले नाहीत, ही त्यांची संपत्ती आणि हे त्यांचं योगदान. म्हणून तुम्हाला म्हणतो की या देशातला एकमेव खरा खुला माणूस जिथे जात नाही, धर्म नाही, कसल्याच प्रकारचा पैसा नाही, सत्तेचा लोक नाही, काहीच नाही, असे एपीजे अब्दुल कलाम साहेब वयाच्या 83 वर्ष 9 महिने 12 दिवस एवढा एपीजे अब्दुल कलाम साहेबांना आयुष्य लाभलं. देश हवाला आणि महाराष्ट्र शासनाने घोषणा केली एपीजे अब्दुल कलाम साहेब 18 तास वाचन करणारे, ज्यांना वाचनाचा लिहिण्याचा आणि बोलण्याचा खूपच छंद होता, अशा माणसाचा जन्मदिन काय म्हणून आपण साजरा करावा ठरवलं. वाचन प्रेरणा.
हा आहे हे वाचनाचं महत्त्व जरा विचार करा. माझा टाइम संपलेला आहे. आता 6 डिसेंबर शिवाय मी माझं पूर्ण भरणार नाही. एक पुस्तक वाचलं एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी. अब्दुल कलाम साहेब म्हणले बाबा साहेबांनी एक पुस्तक वाचलं एवढी पुस्तकात ताकद आहे फेकून द्या हे तुमचे त्यारी करते तुम्ही साधने मिळी आहे फ्री आहे जर झोपलेले तुम्ही जागे राहा. 5 मिनिट आहे. बाबासाहेबांनी पुस्तक वाचलं ऐका. एक पुस्तक बुद्धाचं चरित्र पेरुस्कर बुद्ध एक पुस्तक वाचलं आणि दुसरा एडमंड बर्क वाचला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न विश्वभूषण विश्वरत्न झाले. या देशातली प्रस्तावित व्यवस्था बदलून टाकली. व्यवस्था बदलून टाकून या ठिकाणी बाबासाहेबांची संविधान व्यवस्था ही पुस्तकाची ताकद आहे बरोबर वाचण्याची. अपमान झालाय कधी फक्त केली असते. फक्त थॉमस पेन आणि जस्टिस पुस्तक एक वाचलं तर त्या ज्योतिबातला महात्मा जागाला ही पुस्तकाची ताकद आहे. ही ताकद आहे. अरे बुद्ध वाचल्यामुळे एक किताब वाचल्याने एक पुराण वाचलं तर मोहनदासचा महात्मा झाला ही पुस्तकाची ताकद आहे. वाचाना हे नाही याच्या पलीकडे वाचाना. 18 घंटे एपीजे अब्दुल कलाम साहेब काम करत होते. बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देतो आपण. 21 घंटे बाबासाहेब अभ्यास करत होते. शिवरायांच्या नावाने घोषणा देतो. 35 वर्ष रणांगणामध्ये गेले. 35 वर्ष जरा त्याचा आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या घरामध्ये 1500 संत होते. एकदा जेव्हा सांगतो जयपूर म्हणणं सोपं आहे घोषणा देणं सोपं आहे त्या शिवाजी म्हणणं सोपं आहे अनुकरणाचं काय. महापुरुषांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी माणसं घेतात पण त्यांच्या विचाराची आम्ही गलत करतो हे सगळ्यांकडे पाप आहे. लक्ष देऊन ऐका. लंडनच्या विद्यापीठामध्ये 3.5 डिसेंबर भाषण. लंडनच्या विद्यापीठामध्ये 3.5 वर्ष बाबासाहेब आले. 3.5 वर्ष डिग्री तर घेतली पण तिथं संशोधन करण्यासाठी हरिहरचे गेले. 4 वर्षापूर्वी त्या ग्रंथपालाला सांगितलं 3.5 वर्ष बाबासाहेबांनी पुस्तक किती वाचले अभ्यासक्रम सोडून तुम्ही किती वाचले. आम्ही वाचली ती वाचलं नाही वाचली. 3.5 वर्षामध्ये ज्या माणसाला 8 वर्ष लागत होत अभ्यास करून डिग्री घ्यायला 8 वर्ष बाबासाहेबांनी 2 वर्ष 3 महिने तर घेतली पण 3.5 वर्षामध्ये आजही लंडनच्या त्या कॉलेजमध्ये गेला तर बाबासाहेबांनी 22,000 ग्रंथ वाचले. 22,000 घरात 52 ग्रंथ होते. 52,000 आणि बाबासाहेब घेताना चाटेसरांनी सांगितलं मी ऐकले 3 पुस्तकं घेत असत. एक मुंबईच्या घरी एक दिल्लीच्या घरी आणि गरज पडली तर बरोबर विमानात प्रवासात न्यायला एखादं आपण घेतो का पुस्तक यश तीन वाचून 30 वर्षापासून मुलांना सांगतो की 11 वर्षाची मराठी हिंदीची इंग्रजी पुस्तक लिहि कोणाला तेवढं तरी घरामध्ये ठेवा आणि म्हणून वाचाल तर वाचाल. अरे हो वाचण्याची एवढी ताकद आहे ताकद. एक शिवाजी महाराज सांगण्यासाठी आम्ही मानगुडे पाटाला 75,000 देतो. काय काय ताकद आहे वाचण्याची. कशाला डॉक्टर वकील इंजिनियर पुन्हा वाढ सरकार अगोदर पैसे भरू लागते चाके साहेब तुम्ही नंतर घेता. पानगुडे पाटील हा काय म्हणता माझ्या पीएल असतो तारीख मी सांगितली कोणती देता 75,000 रुपये अकाउंटला भरा. मेसेज आला की तारीख देतो. एक शिवाजी महाराज सांगण्यासाठी 75,000 पंडित देवने अमरनगरच्या किल्ल्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट ऑफ इंडियाच्या नका डिस्काउंट ऑफ इंडिया नका मराठ्यांचा इतिहास एक ते शिवाजी महाराज वाचले तर 75,000 रुपये आपण देतो. एक तुकारामाचा 4 मुलींचा अभंग सांगण्यासाठी आमचे साठे दर्शन किती देता तिथून करला 30,000 दररोज 3 कीर्तन आहे. साठे साहेब रामायण ऐकायला ढोल तुम्हाला लागला 7 लाख रुपये देतात पुन्हा पा पडतात पैसे म्हणतात महाराज जेवायला
विरोधाचा भाग झाला वाचन तर वाचा संपलं क्षमा मागतो वाचाल तर वाचा एवढी एक गोष्ट सांगतो थांबतो मुलांना पैसा महत्वाचा नाही सत्ता महत्वाची नाही आनंद बापाने तुम्हाला सांगतो दहा एकर अशी पूर्वी श्रीमंत खरेदी नव एकदा श्रीमंत धीरूभाई अंबानी पूर्वी अकरा कोटी जागा पाहिजे कुणाकडे बाई वाचून द्या
ब्रह्मदेवही वाचायला लागलं, मरण चुकलं, अरे हे ब्रह्मदेव इतके कितना जो विनोद आहे बाजूला काढा, परंतु माणसाची प्रतिज्ञा असते की हे जगदीप देशपांडेंनी पुस्तक लिहिलं जगदी सुंदर करून जाईल, आयुष्य सुंदर करायचं असते, तुमच्या विचाराने माणसं, तुमच्या विचाराने तुम्ही सुंदर होता, तुमचा परिसर सुंदर होता, तुम्हाला जर तुम्हाला समोर जग सुंदर करायचं असेल तर वाचा, तो यमही नव्हता, तो ब्रह्मदेव नव्हता, पण विचाराने तुम्हाला सांगतो आपण जग सुंदर केल्याशिवाय राहत नाही. एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं हेच खरं मोठेपण आहे. मानवांची एक कविता दोन वेळी सांगतो, गुंतलेले प्राण या रानात माझे, पाटती झोपडी काळी जमाजे, आनंद असा मी बेहोश होता, शब्द गंधे मला तू बाहूत घ्यावे. जो माणूस आपल्या आईवर प्रेम करतो, आपल्या थोडा वेळ जास्त घेत.